नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे तो खूप खास आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण मी जे अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्हणजे 6 महिन्यापूर्वी म्हणा, 8 महिन्यापूर्वी म्हणा, त्याच्यामध्ये भरपूर कमेंट आल्यात आणि प्रत्येक कमेंटचं रिप्लाय देणं गरजेचं आहे, पण ते मी कमेंट बॉक्समध्ये नाही देऊ शकत, कारण असे काही प्रश्न असतात की त्याचं उत्तर देणं शक्य नाही, म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ बनवते। तर बरेच ताईंचा असं म्हणणं आहे की ताई तुम्ही एवढे साड्या ब्लाऊज एकत्र ठेवतात, म्हणजे असाच ढिगारा पडलेला असतो, आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी ते दाखवलेले आहे, कारण ज्यावेळेस सीझन असतं त्यावेळेस भरपूर कपडे असतात आणि त्यावेळेस काय होतं की सगळ्या साड्या ब्लाऊज असं एकत्र पडलेलं असतं। तर अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पण मी ते दाखवले, म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये आहे तो ढिगारा, कारण मी ज्यावेळेस व्हिडिओ शूट करते त्यावेळेस आपल्या हॉलमध्येच सगळं असल्यामुळं, मशीन पण हॉलमध्येच आणि सगळं सामान पण हॉलमध्येच, त्याच्यामुळं ते दिसतं व्हिडिओमध्ये। तर असं नाही की ते दाखवायसाठी मी ठेवलंय, असं नाही, जे आहे ते रिअल तुम्हाला दाखवते। तर बऱ्याच अशा ज्या ताई आहेत ते आपल्या चॅनलवरती नवीन आल्यात आणि त्यांनी व्हिडिओ आत्ता बघितलेत किंवा काही थोड्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी असे व्हिडिओ बघितलेत, तर त्यांना हा प्रश्न पडला की ताई तुम्ही एवढ्या साड्या ब्लाऊज एकत्र, एवढं काम आहे तुमच्याकडं, तर मग हे तुम्ही कसं लक्षात ठेवता? तर त्यांच्यासाठी सांगते, कारण मी काही कोणत्या पिशवीवर नाव टाकत नाही किंवा कोणाचं नाव लिहून ठेवत नाही, फक्त मी अंगावरचं मेजर घेते, वहीमध्ये लिहून ठेवते, त्यांचा मोबाईल नंबर लिहून ठेवते, त्यांचं नाव, ॲड्रेस, म्हणजे पूर्ण ॲड्रेस म्हणजे घरापर्यंतचा ॲड्रेस नाही, पण त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं पूर्ण नाव आणि त्या कुठं राहतात, त्या गावाचं नाव किंवा कोणत्या एरियात राहतात त्या एरियाचं नाव असं मी टाकून ठेवते, कारण एका नावाच्या भरपूर कस्टमर असतात, त्यामुळं मग मी असं लिहून ठेवते। आणि पिशवीवर वगैरे नाव टाकत नाही, आता मला सवय झाली, कारण मी आता 27 वर्ष झालं हे काम करते, 27-28 वर्ष झालं हेच काम करते, त्याच्यामुळं मला आता ती सवय झाली त्या गोष्टीची की ही साडी कोणाची, हा ब्लाऊज कोणाचा, ही साडी कोणाची, हा ब्लाऊज कोणत्या साडीवरचा आहे, तर ती मला अशी सवय झालेली, त्याच्यामुळं मला ते काहीच वाटत नाही। आणि जे तुम्ही नवीन व्हिडिओ बघताय तर त्यांना असं आश्चर्य वाटतं की अरे बापरे, एवढं सगळं ढिगारा एकत्र, सगळ्या वेगवेगळ्या कस्टमरचा, मग ताईंच्या कसं लक्षात राहतं, कोणत्या ब्लाऊजची डिझाईन कशी करायची ती कसं लक्षात राहतं? तर मी वहीमध्ये लिहून ठेवते नाव, जसं तुम्हाला मी बोलले की अंगावरचं मेजर घेतल्यानंतर मी लिहून ठेवते, किंवा एखाद्याचं ब्लाऊज मेजरला असेल तर लिहून ठेवते, शक्यतो मी जास्त कोणाचे ब्लाऊज घेत नाही मेजरला, कारण ज्यांचे मिस्टर वगैरे टाकायला येतात किंवा नातेवाईकाकडे पाठवून देतात ब्लाऊज, त्यांचंच मी ब्लाऊज मेजरला घेते, बाकी ज्या माझ्याकडे स्वतः येतात त्यांचं मी अंगावरचं मेजर घेते। आणि अशा माझ्या भरपूर वह्या पण आहेत, ज्या जुन्या पण आहेत, नवीन केलेल्या आहेत त्या पण आहेत, म्हणजे वही जरी भरली तरी मी टाकून देत नाही, सगळं जपून ठेवते, कारण कधी काय होतं, काही काही कस्टमर येते 6 महिन्यांनी वर्षांनी पण आपल्याकडे परत येतात आणि मग अगोदरच्या मेजर त्या बोलतात की अरे तेव्हा ब्लाऊज शिवला होता ना, तो खूप मस्त बसला होता तसाच शिव, मग त्याच्यामध्ये काही बदल झालाय का? जर त्याच मेजरवर आपल्याला ब्लाऊज शिवायचं तर ते मेजर आपल्याकडे पाहिजे, त्यासाठी मी वही पण टाकून देत नाही। ह्या अशा माझ्या काही गोष्टी आहेत आणि त्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे ते रिअल शेअर करते। तर तुम्हाला जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळालंय की मी कशा पद्धतीने सगळं हँडल करते, आणि जे डिझाईन वगैरे असते कोणत्या किंवा कोणती डिझाईन करायची किंवा गळा कसा पाहिजे, तर मी काय करते त्यांना सांगते तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवून ठेवा आणि पुढचा गळा कसा पाहिजे, मागचा गळा कसा पाहिजे, कोणती डिझाईन करायची, त्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवून ठेवलेलं असतं। आणि मग मी काय करते, ज्यावेळेस मला डिझाईन तयार करायची त्यावेळेस मी काय करते की व्हॉट्सअपमध्ये जाते आणि बघते त्यांनी मला काय पाठवलेलं आहे, ते ज्या ताईंचं नाव वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे तिथं पण आधी चेक करते, मी तिथं पण लिहून ठेवते असा सगळा शिवायचा आहे किंवा अशी अशी डिझाईन शिवायची आहे, तर तिथं तशी आकृती काढून ठेवते छोटीशी, आणि नंतर मग व्हॉट्सअपमध्ये ते आम्हाला पाठवतात पुढचा गळा, मागचा गळा, बाई कशी शिवायची, तर मग मी ते बघते आणि तसं शिवते, बघते म्हणजे ते फोटो पाठवलेले असतात, शेअर केलेलं असतं किंवा मग चॅटिंग केलेली असते की ताई असा असा गळा शिवा माझा पुढचा, आणि कधीतरी प्लॅन पण बदलू शकतो कस्टमरचा, आज सांगितलं गोल गळा, नंतर 2-3 दिवसांनी त्या म्हणतात माझा पंचकोनी कापली तर नाही ना ब्लाऊज, असं पण होतं, म्हणून मग मी काय करते सगळ्यांचे मोबाईल नंबर लिहून ठेवते, त्यांना पण माझा नंबर देऊन ठेवते, आणि तुम्हाला जर जसं काही वाटलं त्यांना हे पण सांगून ठेवते की तुम्हाला जर काही चेंजेस करायचं असला तर नंतर मला फोन करून सांगा किंवा मला व्हॉट्सअपला पाठवा। तर हे सगळं रिअल आहे आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा, आणि भेटूया असाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।